वसई पश्चिम के माणिकपुर स्थित डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर साइंस महाविद्यालय व गुरुनाथ कुलकर्णी कॉमर्स और मैनेजमेंट महाविद्यालय की ट्रस्टी रोहित गायकवाड़ का जन्मदिन महाविद्यालय में छात्र छात्राओं सहित शिक्षकों के बीच बड़े ही धूमधाम से मनाया गया। वहीं महाविद्यालय की ट्रस्टी रोहित गायकवाड़ के जन्मदिन के अवसर पर पूर्व महापौर नारायण मानकर, वरिष्ठ पुलिस निरीक्षक संपत राव पाटिल, पूर्व नगर सेवक उज्ज्वला विनोद गायकवाड़, प्रिंसिपल डॉक्टर आदिल सिद्दीकी सहित छात्र छात्राओं के साथ सभी शिक्षकों ने उन्हें बधाई दी। कार्यक्रम में आए अतिथियों का छात्राओं ने नृत्य कर उनका भव्य स्वागत किया। महाविद्यालय के ट्रस्टी रोहित गायकवाड़ के जन्मदिन के उपलक्ष्य में असहाय और जरूरतमंद लोगों के लिए विशेष पहल की गई, जिसमें सामुदायिक सेवा सप्ताह का शुभारंभ किया गया। वहीं सामुदायिक सेवा सप्ताह में स्वास्थ्य देखभाल सेमिनार, प्रदूषण विरोधी रैली, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण अभियान, वस्त्र वितरण अभियान, आत्मरक्षा कार्यक्रम, वसई विरार शहर महानगर पालिका अस्पताल में फल वितरण, अनाथालय का दौरा आदि का आयोजन किया गया। वहीं इस महाविद्यालय के संस्थापक डॉक्टर वीएम गायकवाड़ की जयंती के दौरान भव्य रक्तदान शिविर का भी आयोजन किया गया है। रोहित गायकवाड़ ने बताया कि हमारे महाविद्यालय में कम फीस में छात्र और छात्राएं उच्च शिक्षा ग्रहण कर सकते हैं और वर्तमान में हजारों छात्र शिक्षा ग्रहण कर रहे हैं। असहाय और जरूरतमंद लोगों के लिए आने वाले समय में हम एक अच्छे अस्पताल का निर्माण करेंगे। आइए जानते हैं कि कार्यक्रम के दौरान उन्होंने हमें क्या जानकारी दी और आए हुए अतिथियों ने किस प्रकार बधाई दी। Thank you, sir. Thank you. Now, all the teaching staff will express their gratitude towards our Honorable Managing Trustee, sir. All the students are requested to be seated on. Let us all welcome our chairperson, respected Mr. Mankar sir, Shri Sandesh Jadhav sir, Shri Sampat Rao Patil sir, Shri Rupesh Jadhav sir, Shri Bharat Gupta sir,
श्री प्रकाश रॉड्रिक्स सर, श्री कल्पेश मानकर सर, श्री उमा पाटिल सर एंड श्री as we embark on the journey of service, compassion and transformation. आज आपके बर्थडे के उपलक्ष्य में क्या क्या प्रोग्राम रखे गए थे और क्या क्या नई स्टूडेंट के लिए कार्य किए जा रहे हैं? देखिए, जो हमारा ये बर्थडे का जो वीक होता है, जो मेरा बर्थडे है वो 28 सितंबर को होता है और जो मैं ये कॉलेज के जो फाउंडर थे डॉक्टर वी एम गायकवाड़ सर, उनका 9 अक्टूबर को होता है. सो 28 से लेकर 9 अक्टूबर जो भी समाज कार्य है, जो भी एजुकेशन और हेल्थ को लेकर, वो सब कार्यक्रम हम बहुत पहले से करते आ रहे हैं. सो जैसे कि अभी आज से हम लोग ने वो रिलीज़ किया है कि आज से ये जो वीक है कम्युनिटी सर्विस वीक, वो शुरू हो चुका है. एंड उसके साथ हम लोग क्लीनलीनेस ड्राइव, ट्री प्लांटेशन, सेल्फ डिफेंस प्रोग्राम्स वुमेन के लिए, और जो हमारा वीवीएमसी है वहाँ पर फ्रूट डिस्ट्रीब्यूशन, और एक विक्रमगढ़ में गांव है वहाँ पर हम लोग 20,000 फैमिलीज को क्लोथ्स और बाकी सब देंगे, और जहाँ पर 500,000 जो स्टूडेंट्स है वहाँ पर उनको हायर एजुकेशन हम लोग स्पॉन्सर करेंगे. सो ऐसे सब कार्यक्रम हम लोग ये वीक में करेंगे. आप हमारे चैनल के माध्यम से लोगों को क्या संदेश देना चाहेंगे? आपको संदेश बस यही होगा कि जो भी जितना भी हमारे पास है, सो इट इज़ ऑलवेज कि हम पे बैक टू सोसाइटी कैसे करें, और हम वो एक पर्टिकुलर पोजिशन पर बैठे हुए जहाँ पर हम लोगों के लिए कर सकते हैं, और वही हम शुरू जारी रखेंगे, और ऐसे ही एजुकेशन और बाकी सबको हम आगे बढ़ाएंगे. स्थायी समिति के माजी सभापति संदेश जाधव, अपने मानिकपुर पोलीस स्टेशन से वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटिल, महानगर महानगर से कल्पेश मानकर, संकेत जाधव, रोहित गायकवाड़, आदित्य सर, उज्ज्वला गायकवाड़ आणि सर्व उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या प्रथम रोहित गायकवाडचा जो वाढदिवस आहे मला वसई विहार शहर महापालिकेच्या तमाम नागरिकांच्या तर्फे तुला शुभेच्छा देतो. हे कॉलेज स्थापन झाल्यापासून हा जो कम्युनिटी सर्व्हिस वीक आहे विशेषतः हा आपल्या कॉलेजमार्फत आज होत आहे, म्हणजे रोहितच्या वाढदिवसापासून गायकवाड सरांच्या वाढदिवसापर्यंत 9 तारखेपर्यंत हा काही कार्यक्रम होत आहे आणि हा खूप चांगला उपक्रम आहे. म्हणजे आज महापालिकेची देखील आज मीटिंग आहे 1 तारीख 1 तास स्वच्छतेसाठी असा कार्यक्रम आहे, त्याची देखील आज मीटिंग आहे आणि महापालिकेची जी काही कामं आहेत ती या कॉलेजच्या माध्यमातून आपण पूर्ती करतो. म्हणजे सर्व्हिसिंगमध्ये आता तुमचं हेल्थ केअर सेमिनार, अँटी पॉल्युशन रॅली, क्लीनलेस ड्राईव्ह, ट्री प्लांटेशन, क्लॉथ डिस्ट्रीब्युशन, सेल्फ डिफेन्स प्रोग्राम, फ्रूट डिस्ट्रीब्युशन, व्हीएमसी हॉस्पिटल आणि इजेक्टिव्ह ऑर्फनेज, म्हणजे खूप चांगले कार्यक्रम या कॉलेजमार्फत आहेत. कॉलेजमध्ये शैक्षणिक तुम्हाला आता शिक्षण देतात आहे, पण शिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवा देखील आपल्या या माध्यमातून करत आहात तुम्ही. आणि गेली अनेक वर्ष गायकवाड सर असताना आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला हजर असायचो, गायकवाड सर असताना देखील अशा समाजसेवेचे खूप कार्यक्रम व्हायचे आणि हा तोच वारसा रोहितने आणि उज्ज्वला मॅडमने पुढे चालू ठेवलाय, त्यामुळे तुमचं खास अभिनंदन. आणि यापुढे देखील असेच शैक्षणिक सुविधाबरोबर, शैक्षणिक सवलतीबरोबर किंवा शैक्षणिक शिक्षण देण्याबरोबरच हे जे काही सामाजिक उपक्रम आहेत ते यापुढे देखील असेच पुढे चालत राहो आणि शुभेच्छा व्यक्त करतो. आणि यापुढे देखील आम्ही आतापर्यंत जी काही तुम्हाला सहकार्य करत आलोय, तसं आम्ही सगळे व्यासपीठावरची उपस्थिती यापुढे देखील आपल्याला सहकार्य मिळेल अशी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोहितचा बर्थडे आहे, रोहितच ना, आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. विशू हॅपी, हेल्दी आणि प्रोग्रेसिव्ह लाईफ आहे. या ठिकाणी बोलवून त्याबद्दल तुमचा सर्वांचा एक आभार आहे.
आणि मला जास्त वेळ नाहीये, मी चालताना बोललो येणार, परंतु 2 मिनिटात मी जाणार. आणि या ठिकाणी आता जरा उपक्रम सुरू केला किंवा जे आपलं ओपनिंग इनोग्रेशन केलं आहे ते चांगली जॉब आहे कॉलेजची. या त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो, करण्या शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर आपण सर्व जे काही विद्यार्थी दशा आपली आहे आम्ही ह्याच अवस्थेत पुढे गेलेलो आहोत. तुमचा चांगला काळ आहे की डिजिटल युग आहे किंवा जे काही तुमची टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे. आमच्या वेळा सगळ्या टेक्नॉलॉजी नव्हती, पण त्याचा तुम्ही चांगल्यासाठी लाभ घ्यावा, ते चांगला उपयोग करावा की जेणेकरून पुढे एक चांगला नागरिक देशाचं बनावं असं माझी एक अपेक्षा आहे. तशीच अपेक्षा तुमच्या पॅरेंटची असेल तर तुम्ही सर्वांनी सर्वात प्रथम स्वतःचे जे कलागुण आहेत, स्वतःमध्ये जे गुण आहेत ते पहिलं ओळखायला शिका. आपल्या जे कलागुण आहेत ते पहिलं स्वतः ओळखलं पाहिजेत, त्याला चालना दिली पाहिजे. आणि जे काय आपण पुढे करणार आहोत त्यासाठी जिद्द पाहिजे, सातत्य पाहिजे, चिकाटी पाहिजे, हार्डवर्क पाहिजे. एवढं सांगतो या ठिकाणी आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. देखते रहिए हमारे साथ नवयुग शक्ति न्यूज और ऐसे ही लेटेस्ट खबरों के लिए सब्सक्राइब करें चैनल को और फॉलो करें हमारे फेसबुक पेज को.